नमस्कार, गुड हेल्थ या ऑफिशियल चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, चित्रामध्ये दिसत असेल ही वनस्पती प्रत्येकाच्या दारासमोर आहे. या वनस्पतीचा उपयोग आपण सेवन करायला हवंय, परंतु करत नाही. मात्र केवळ तुमचे 4 ते 5 पानं दररोज सेवन केल्यानं या वनस्पतीचे आपल्याला अनेक फायदे देऊन जातात. नकळतपणे अनेक आजार व्याधी बऱ्या होतात. तर चला जाणून घेऊ या वनस्पतीविषयी. तुम्ही ओळखलं असेल किंवा काहींना माहीत नसेल, ही आहे तुळस. या तुळशीचा उपयोग केवळ 5 पानं सकाळी उठल्याबरोबर, केवळ 5 पानं खाण्यानं तुमच्या मुतखड्याचा त्रास कायमचा दूर होतो. ज्यांना मुतखड्याचा त्रास असेल, जाणवत असेल, अशांनी दररोज 5 पानं खा. यामुळे आपल्या मुतखड्याचा होणारा त्रास कायमचा हळूहळू दूर व्हायला सुरुवात होते. सर्वात महत्वाचं, आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. या तुळशीच्या 5 पानं खाण्यानं आपल्याला कुठलाही आजार सहजासहजी होत नाही. म्हणजे साधे साधे आजार असतात, सर्दी खोकला, तर हे आजार जर होऊ द्यायचे नसतील तर निश्चितपणे आपल्याला या तुळशीच्या पानांचा उपयोग करा. सहजरित्या तुळस कुठेही उपलब्ध होते, तुळशीचं रोप उपलब्ध होतं. मात्र आपण आपल्या बदललेल्या जीवनशैलीमुळे आपण अनेक गोष्टी टाळतो. मात्र आयुर्वेदामध्ये या छोटीशी वनस्पती अनेक आजारांपासून दूर ठेवणारी बहुमोल वनस्पती आहे. केवळ तुमची 5 पानं आपली रोगप्रतिकारक शक्ती प्रचंड वाढवतं, त्याचबरोबर कुठलाही आजार आपल्याला होऊ देत नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपली पचनक्रिया, जी डायजेस्ट सिस्टीम आहे, सुरळीतपणे करण्यासाठी या वनस्पतीचे 5 पानं खूप महत्वाचे ठरतात. आणि म्हणून या 5 पानांचं सेवन करा, रोगप्रतिकारक शक्ती वाढवा. त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे मुतखड्याचा त्रास दूर होतो. आणि सर्वात महत्वाचं, ज्यांना नेहमी नेहमी भीती वाटत असेल, ज्यांना थोड्या थोड्या गोष्टीतून चिडचिड होणं, ज्यांची नर्वस सिस्टीम चांगली नसेल, तर नर्वस सिस्टीम योग्य रीतीने व्यवस्थित सुरळीत चालू ठेवण्याचं काम हे करतं, नर्वस सिस्टीम दुरुस्त करतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला पित्ताचा त्रास होऊ देत नाही. ज्यांना नेहमी नेहमी चिडचिड होते, कामामध्ये मन लागत नसेल, तर अशा वेळेला तुम्हाला सकाळची 5 पानं अनेक आजारांपासून व्याधीपासून दूर ठेवतात. बघा, करून बघा. आयुर्वेदातील सर्वोत्तम उपाय आहे तुळस. ही आपल्या पृथ्वीवरचं एक अमृत वेल म्हणून सुद्धा ओळखली जाते. या तुळशीच्या पानांचा उपयोग चहामध्ये टाकून पिलात तर सर्दी होणार नाही. म्हणून केवळ तुमचे चावून खाण्याने तुमचा मुतखडा दूर होतो, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, पोटाचे विकार दूर होतात, तुमची नर्वस सिस्टीम चांगली होते. आणि म्हणून या तुळशीचा उपयोग करा आणि आपले अनेक आजारापासून आपल्या आरोग्याचं रक्षण करा. मित्रांनो, आरोग्य हे बहुमोल आहे आणि आयुर्वेदाचा अवलंब केल्याने आपल्याला कुठलाही साईड इफेक्ट होत नाही. मात्र ॲलोपॅथिक उपचार हा आपल्या किडनीवरती थेट परिणाम करतो. त्यामुळे दारू पिणाऱ्या व्यक्तीची किडनी आणि नेहमी नेहमी केमिकलयुक्त गोळ्या खाणाऱ्या व्यक्तीची किडनी ही खराब होण्याची शक्यता दाट असते. आणि म्हणून आयुर्वेदाचा अवलंब केल्याने आपलं आरोग्याचं रक्षणही होतं आणि एका गोष्टीपासून अनेक फायदे आपल्या शरीराला होतात. म्हणून तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.